डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 15 डिसेंबरच्या भागात मोरोपंतांनी शंभूराजांसाठी पाठवलेली चिठ्ठी घेऊन अनाजी पंत येतात आणि मोरोपंतांना जाब विचारतात. मोरोपंत हे स्वराज्याच्या हिताचं नाही असं सांगतात. तेवढ्यात सोमाजी दत्त हंबीरराव जवळ आल्याची बातमी देतो. लाडी, अनाजी पंत आणि मोरोपंत तुम्हाला अटक करायला आलेत अशी शंभूराजेंना बातमी देते. हे ऐकून बाबाजी उसळतात आणि तलवार घेऊन बाहेर पडतात. पण हिरोजी ही बातमी खोटी असू शकते असं म्हणून त्यांना अडवतात. आम्ही काय ते बघतो आणि त्यांचा तसाच हेतू असेल तर आम्ही त्यांना अटक करून आणू म्हणून निघून जातात. शंभूराजे लाडीला हंबीरराव कुठे आहेत विचारतात. लाडी खबर काढून सांगते असं म्हणते. शंभूराजे बाबाजींना आपली फौज तयार ठेवायला सांगतात. धारावचा तिळपापड होतो त्या येसुबाईंना धाव घ्यायला सांगतात. पण येसुबाई हे राजकारण आहे त्यामुळे धीराने घ्यावं लागेल असं म्हणतात. हिरोजी अनाजी पंतांना हंबीरराव येईपर्यंत थांबावं असं म्हणतात. पण अनाजी पंत ऐकत नाहीत. ते गडावर जनार्दन पंतांना सोडवायला येतात. रायप्पा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांच्यावर सोमाजी दत्तो आपल्या फौजेतल्या सरदारांना हल्ला करायला लावतो. जनार्दन पंत सुटून अनाजी पंतांकडे येतात आणि सुटकेचा निश्वास सोडतात. हिरोजी पंत वारंवार सांगतात की हंबीरावांना येऊ द्या. पण सोमाजी दत्तो अनाजी पंतांना सांगतो की हंबीरराव आले तर त्यांचाच रुबाब वाढेल म्हणून आपण पुढे जावं आणि काही गफलत झाली तर हंबीररावांना पुढे करू असं म्हणतात. अनाजी पंत अंमलबजावणी करायला पुढे होतात. बाबाजी शंभूराजेंना फौज तयार आहे फक्त आदेश द्यायला सांगतात. शंभूराजे हंबीररावांचा निरोप मिळाला असता तर बरं झालं असतं असं म्हणतात. तेवढ्यात जनार्दन पंत येतात आणि हंबीररावांवर विश्वास ठेवला तर तुमचा घोडा भरकटलाच म्हणून समजा असं शंभूराजेंना म्हणतात. जनार्दन पंतांना सुटलेलं बघून शंभूराजे तुम्हाला सोडवलं कोणी असा प्रश्न विचारतात. ते म्हणतात जे तुम्हाला अटक करायला आले त्यांनीच सोडवलं. शंभूराजे जनार्दन पंतांवर तलवार उगारतात. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही आमची गर्दन उडवाल पण इतरांचं काय. आणि सदरेवर अनाजी पंत रायगडाचा निरोप घेऊन आलेत तेव्हा तुम्ही पण तिथेच यावं. शंभूराजेंना हंबीरराव पन्हाळ्याच्या पायथ्याशी आल्याची खबर मिळते. शंभूराजे तडक निघतात तोच येसुबाई त्यांना संयमाने वागायला सांगतात. शंभूराजे येसुबाईंना चहूबाजूने वणवा पेटलाय घागर द्यायची सोडून संयमाने वागायला सांगताय. या विषारी नागाला आम्ही आजच ठेचणार म्हणून युवराज पेशाने निघतात. अनाजी पंत, मोरोपंत, सोमाजी पन्हाळ्यावर पोहोचलेत खरे पण महाराजांच्या छाव्या पुढे त्यांची डाळ शिजणार का. जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त मराठी बज व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.